लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यात राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्मरक्षणासाठी साताऱ्यात राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा आयोजित करण्यात आलाय. ऐतिहासिक राजवाडा परिसरात विविध हिंदुत्वादी संघटनांनी एकत्रित येत सातारा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येत हिंदू पुरुष आणि महिला उपस्थित होत आज सकाळी 11 वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. लव जिहाद धर्मांतर गोहत्या विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणी करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार किमान 2 लाख मुली ह्या गायब आहेत, ह्यांचा कुठलाही पत्ता लागत नाहीये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की या मुलींचा आम्ही शोध घेऊ. महाराष्ट्रामध्ये ह्या मुलींची संख्या शेकडोनी आहे. हे ह्या मुली या लव जिहादच्या माध्यमातून त्यांना बळी पाडून त्यांच्याशी खोटा विवाह करून त्यांना मुसलमान करून त्यांना वेश्यावेस्ती वृत्तीकरता विकलं जातं आणि आमच्या भारतातल्या 2 लाख भगिनी आज विकल्या गेलेल्या आहेत. ही मोगलाई आहे का आपण लोकशाहीर राष्ट्रात राहतो हा प्रश्न पडावा इतकी दुर्दैवाची स्थिती या हिंदू समाजा पुढं आहे. आणि ह्याकरता हा सरकारला जागा करण्याकरता हा मोर्चा आम्ही आज काढतोय. यापुढे जर का अशा घटना घडत राहिल्या, साताऱ्यामध्ये सुद्धा अशा घटना घडत राहिल्या, महाराष्ट्रामध्ये घडत राहिल्या, तर हा हिंदूंचा आक्रोश हा संतापाचा या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सगळी जी जबाबदारी असेल आमच्या आया बहिणीचं रक्षण करणं, आमच्या मातांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ह्यामध्ये जर कोणी ह्या पुढे जर का अशा घटना घडल्या आणि त्यातून कुठला उद्रेक घडला तर ती जबाबदारी संपूर्ण प्रशासनावर असेल, शासनावर असेल. हिंदू समाज या पुढे गप्प बसणार नाही एवढंच मी सांगतो. आज सातारा जिल्ह्यातील समस्त हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा सातारा शहरामध्ये काढण्यात येत आहे. त्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं युवक युवती सहभागी झालेले आहेत. मला असं वाटतं की अखंड भारतावर एक प्रकारचं संकट आहे लव जिहाद प्रकारचं. येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या जर घटना घडल्या तर आम्ही शासनाला तर दाद मागणारच आहे, परंतु ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाठ करून सोडायचे महाराज, म्हणजे एखाद्या पर स्त्रीवर जर नजर टाकली तर दोन्ही हात काढायचे, दोन्ही पाय काढायचे, त्या पद्धतीनं या लांडग्यांची अवस्था आम्ही करून घेऊ हे एक प्रकारची त्यांना सूचना आहे. हिंदू समाज मऊ आहे परंतु गप्प बसणारा नाही. हिंदू समाजाने ठरवलंय अभी नाही तो कभी नाही. इथून पुढच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एखादी जरी मुलगी गेली तर त्या नराधमाचं काही खरं नाही. मी सर्व हिंदुत्वादी संघटनांना असं आवाहन करू इच्छितो की सातारा जिल्ह्यामध्ये कुठं जरी अशा प्रकारची घटना घडली तर त्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम झाला पाहिजे. 4 दिवसापूर्वीची वाई तालुक्यातली तुम्हाला घटना सांगतो. एक लांडगा हा आपल्या 18 मुलींना वापरत होता. हिंदू समाजातील त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, परंतु त्या कार्यकर्त्यांना सूचना केल्यावर त्याचा पाय मोडलेला आहे. मी महाराष्ट्र शासनाला ही विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण धर्मांतरण बंदी तसेच लव जिहादवर कडक कायदे करावेत, जेणेकरून हिंदू समाज शांत आहे तो शांतच राहू द्या. तो जर उठून पेटून उठला तर कुणाचं काही खरं नाही.